माझ्या कानावर जी आली ती पार्श्वभूमी अशी, मला 100% ते खरं खोटं काही माहीत नाही, पण मला माहिती आहे ते आपल्याला सांगते. आरती प्रभू आणि चिमत्रम खानोलकर हा कोकणातल्या एका तालुक्याच्या गावी, हा तिकडे त्याची आई खानावळवाली होती, ती खानावळ चालवायची. असे बदली वगैरे होऊन आलेले 8-10 लोक एक 2-3 वर्षासाठी किंवा 1.5-2 वर्षासाठी हे सतत तिच्या खानावळीत जेवायला यायचे आणि सकाळी येऊन त्या गावात संध्याकाळी काम आटपून परत जाणारे असे 1-2 लोक कोणतरी यायचे. ते आज आले, उद्या दुसरा आला असे. आता ही त्याची आई खानोलकरची, ही बिचारी बाजार राटकर, स्वयंपाक पाणी कर, त्यांना वाढ, सगळे कष्ट, भांडी धुणी सगळं ती करायची. आणि हे गृहस्थ टेबलाशी बसून गल्ल्यावर बसायचे. आता गल्ला तो काय असणार, महिन्यातून एकदा कोणीतरी पैसे देणार आणि रोजचे 1-2 लोक काहीतरी देऊन जाणार आणि तिथे बसून हा सारखा काहीतरी लिहित असायचा. कपाळाला सदैव आठी, अत्यंत तुसडा चेहरा, पण तो कोणाचीही पर्वा न करता ते लिहित बसायचं. तिकडे नेहमी जेवायला येणारी जी 2 माणसं होती त्यांना वाटायचं, हा काय करतोय हा पोरगा, असा सारखा लिहून कागद आपली फुकट घालवतोय, काय लिहित असेल. मग त्यांना वाटलं हे काय लिहिणार, कुठल्या तरी पोरीला प्रेमपत्र लिहित असणार, बघू तर खरं काय लिहितोय तो. म्हणून एकदा त्या दोघांनी आपापसात अगदी व्यवस्थित नाटक ठरवलं आणि त्याप्रमाणे केलं. महिन्याच्या सुरुवातीला पैसे द्यायला म्हणून एक मनुष्य तिथे उभा राहिला, त्याने आपल्या हातातली पिशवी तिकडे टाकली. मग तो असे पैसे शोधत असताना खिशात ह्या दुसऱ्याने तिथले सगळे कागद गोळा करून असे करून त्या पिशवीवर टाकले. तेवढ्यात ह्याने त्याला विचारलं, अरे थोडे कमी पडतायत पैसे देतो का. त्याने काढून दिले, मग ते पैसे त्याचे दिले आणि जणू काय नकळत अशी ते पिशवीत त्या कागद ते घातले सगळे आणि पिशवी उचलून चालायला लागले. समजा याने हटकलं तर ते सगळं काढून द्यायचं, अरे सॉरी म्हणून. पण ह्याने काहीही हटकलं नाही, काही बघितलं सुद्धा नाही त्यांच्याकडे आणि ते आपल्या घरी ते कागद घेऊन गेले. आणि ती प्रेमपत्र वाटलेले कागद ते उघडून बघतात तर असं उभं उभं काहीतरी लिहिलेलं. आता आपली सोपी व्याख्या आहे, उभं लिहिलं की ते कविता, आडवं लिहिलं की ते गद्य. तेव्हा आता ही नक्कीच कविता असणार, पण वाचलं तर त्यांना त्याचा काहीही अर्थ कळेना. मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली, हे असलं काहीतरी ते मुंबईला मौज प्रकाशनचं सत्यकथा म्हणून एक आहे, ते असलं काहीतरी छापतं तर आपण त्यांच्याकडे पाठवून देऊया. म्हणून त्यातल्या काही कविता त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून काढल्या आणि सत्यकथा साप्ताहिक मुंबई पाठवून दिल्या. आणि त्यानंतर पुढले 1-3 महिने ते सत्यकथेचे अंक चाळून बघत होते, पण त्यात एकही कविता छापून आली नाही. त्यांना म्हटलं असं कसं झालं, आणि तेव्हा त्यांना सुचलं की हे सत्यकथेचे जे लोक आहेत हे असे चिमत्रम खानोलकर वगैरे असल्या नावाच्या लोकांच्या कविता छापणार नाही, ते पोरीवाळींच्या कविता छापतात. तर हा जो खानोलकर होता त्याचं आडनाव प्रभू खानोलकर, म्हणून त्याने ते प्रभू नाव घेतलं आणि त्या काळातलं एक आधुनिक मुलीचं नाव आरती, असं आरती प्रभू या नावाने तीच कविता परत तशी लिहून अगदी बरोबर सगळा पत्ता व्यवस्थित या खेपेला लिहून ते पाठवून दिलं आणि ते नेमकं श्रीपू भागवतांच्या हातात पडलं आणि त्यांनी वाचल्यावर ते अचंबितच झाले. हे किती थोर आहे ही कविता ही त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी पत्ता यांचा दिला होता
आरती प्रभु केयर ऑफ चिमत्रम खानोलकर, त्यामुळे त्यांनी आणखी आणखी कविता वगैरे मागवायला सुरुवात केली. आणि नुसत्या कविताच नाही, कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, हे असं सर्व तऱ्हेचं लिखाण, आणि तेही असं उच्च प्रतीचं, वाचून लोक संभ्रमित झाले. हा कोण संप्रती नवा पुरुषावतार, अशी पुष्कळांची गत झाली. आणि हे जेव्हा असं छापून यायला लागलं तेव्हा हा कवी घाबरून गेला. आपण कोणतरी अद्वितीय आहोत असा अहंकाराचा वारा तर आपल्या मनाला स्पर्श करणार नाही ना. म्हणून कासावीस झालेल्या ह्या कवीच्या त्या कासावीशीतून शब्द फुटले, ये रे घना, ये रे घना, ये रे घना, नाऊ घाल माझ्या मना. एकदम त्या दयाघनालाच त्यांनी हाक मारली. साधं पाण्याने धुवून टाक वगैरे नाही, नाऊ घाल. आई ज्या मायेने आपल्या मुलाला नाऊ घालते तसं, ये रे घना, ये रे घना, ये रे घना, नाऊ घाल माझ्या मना. फुले माझी अळू माळू, शब्दसुद्धा कसे वापरलेत बघा. फुले माझी अळू माळू, वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना. ये रे घना, ये रे घना, ये रे घना, नाऊ घाल माझ्या मना, नाऊ घाल माझ्या मना.